नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो मी इंजिनियर सचिन पुन्हा एकदा तुमचे स्वागत करतो आपल्या इलेक्ट्रिकल नॉलेज या चॅनल वरती विद्यार्थी मित्रांनो तुम्ही महापारेशन आणि महाडिस्कम म्हणजेच महावितरण याची जर तयारी करत असाल आणि टेक्निशियनसाठी तयारी करत असाल तर टेक्निशियनचा आय टी आय चा पेपर कोणत्या लेवलचा येतो यासाठी मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत सतीश धवन स्पेस सेंटर एस डी एस सी एस एच ए आर शार येथील इस्रो येथे जो रिक्रु इसरो येथे जी रिक्रुटमेंट आली होती त्याचा ऑफिशियल आन्सर की आउट झालेली आहे आणि ती आन्सर की माझ्याकडे आहे पूर्णपणे पूर्ण आन्सर की चे विश्लेषण तुम्हाला मी इथे समजून सांगणार आहे तर ऑफिशियल आन्सर की आलेली आहे ट्रेड इलेक्ट्रिशियन आहे सर्वजण इलेक्ट्रिशियनचे विद्यार्थी आहे वायरमनचे सुद्धा हा विद्या वायरमनच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा हा व्हिडिओ बघायचा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ असणार आहे आणि यामध्ये कसल्या प्रकारचे प्रश्न विचारलेले गेलेले आहे हे प्रत्येक प्रश्नाचं यामध्ये मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देऊन सांगणार आहे एक्झाम डेट चौदा दोन दोन हजार चोवीस या महिन्यामध्येच चौदा तारखेला ही एक्झाम झाली होती आणि याची ऑफिशियल आन्सर की आलेली आहे मला एका विद्यार्थ्याने पाठवली तर इस्रोच्या संपूर्ण पेपरचे विश्लेषण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये करून दाखवणार आहे अशाच व्हिडिओसाठी संपूर्ण जेवढ्या जाहिराती येते सुद्धा तुम्हाला या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करणे आहे याआधी तुम्ही जर खरंच नवीन असाल ना तर ए या चॅनलला सबस्क्राइब करून द्या काही प्रॉब्लेम नाही आणि त्यानंतर जे बेल ऐकून असते ना घंटी तिला प्रेस करून द्यायची त्यामुळे काय होते येणारे सर्व नोटिफिकेशन क्लास लिंक याच्या सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्याद्वारे मिळणार आहे तर ब जाणून घेऊया इस्रोचा पेपर कसा आला होता टेक्निशियनचा आणि काही जर प्र काही जर जे क्वेश्चन्स असतात त्याच्यामध्ये जर काही डाऊट असेल तर तो तुमचा मी इथे क्लिअर करून देणार आहे तर जाणून घेऊया पार्ट वन आहे कारण टोटल ऐंशी प्रश्न आहे टेक्निकलच्या विद्यार्थी मित्रांनो म्हणजे विचार करा तुम्ही की प्रश्न जर तुम्ही बघितले ना तर खरंच तुम्हाला जेव्हा तुम्ही अभ्यास करायला बसाल ना तर ता तुम्हाला त्याची लेवल मात्र नक्की माहिती होणार आहे आणि इस्रोच्या व्हॅकन्सी सुद्धा आलेल्या आहेत तुम्ही भरपूर विद्यार्थ्यांनी फॉर्म सुद्धा भरलेला असेल तर त्यासाठी हा पेपर अत्यंत महत्वाचा ठरणार आहे ओके चला तर जाणून घेऊया सतीश धवन स्पेस सेंटर इस्रोचा पेपर कसा आला होता ते बघा तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो सतीश धवन अंतरिक्ष केंद्र श्रीहरिकोटा एकदा पेन चेंज करून घेतोय ओके रेड कलर चला तर हरि सतीश धवन स्पेस सेंटर शार श्रीहरिकोटा बघा पार्टिसिपेंट आयडी मी थोडा कॉन्फिडेन्शियल म्हणून हाईट करून ठेवलेला आहे पार्टिसिपेंट नेम त्या मी विद्या विद्यार्थी मित्राचं नाव होतं त्यानंतर टेस्ट सेंटर बघा आयोन डिजिटल आयन डिजिटल झोन टुपुदाना म्हणजे हा जो एक्झामिनेशन सेंटर आहे राचीला आहे आणि राचीला एक्झाम होती कोणत्या तारखेला राची म्हणून राची म्हणजे झारखंडमध्ये येते चौदा दोन दोन हजार चोवीसला एक्झाम झाली होती वेळ बघा चार ते साडेपाच टेक्निशियन बी इलेक्ट्रिशियनचा हा पेपर आहे ओके चला बघा तर पहिला प्रश्न तुमच्यासमोर घेऊन येतोय आन्सर पण यामध्ये दिलेला आहे कसा आन्सर निघेल हे बघणं फारच महत्वाचं आहे पहिला प्रश्न एकदा वाचून घेऊया डिटरमाइन द मॅग्नेट्यूड ऑफ ओल्टेज इन रजिस्टर मार्क टू म्हणजे हा जो रजिस्टन्स तुम्हाला इथे दिसतोय हा रजिस्टन्समध्ये किती वोल्टेज ड्रॉप होते हे तुम्हाला काढायचं आहे आता गिवन काय काय आहे बघा गिवन बघून घ्या एकदा बॅटरीचं वोल्टेज दिलं आहे चोवीस वोल्ट इथे इथे जे बॅटरी आहे ना याचं वोल्टेज किती दिलं आहे चोवीस वोल्ट दिलेलं आहे वोल्टेज ड्रॉप होऊन राहिला आठ वोल्ट रजिस्टर वन याच्या अक्रॉस आठ वोल्ट रजिस्टर होऊन राहिला आणि रजिस्टर जो तिसरा आहे हा जो तिसरा रजिस्टर आहे याची व्हॅल्यू किती आहे आर थ्रीची व्हॅल्यू आहे किती आहे सिक्स ओहम आहे ओके आणि करंट यामधून जाणारा जो चालला ना तो करंट आहे दोन एम्पियर एवढ्या सगळ्या गोष्टी गिवन आहे सिम्पल आहे यामध्ये काही खूप डोकं लावायची गरज नाही आहे आता बघा चोवीस वोल्ट गिवन आहे मग चोवीस वोल्ट आहे तर इथे होणारा व्होल्टेज ड्रॉप इथे होणारा वोल्टेज ड्रॉप आणि इथे होणारा वोल्टेज ड्रॉप किती यायला पाहिजे चोवीस वोल्ट यायला पाहिजे अकॉर्डिंग टू के एल ओके तर मग चोवीस यायला पाहिजे दो या तिघांची बेरीज या इथल्या व्होल्टेजची इथल्या वोल्टेजची आहे आणि इथल्या व्होल्टेजची बेरीज मग यामधून जाणारा करंट किती आहे दोन एम्पियर ओके मग यामधून जर दोन एम्पियर चालला आणि तिन्ही रजिस्टन्स सिरीजमध्ये लागलेले आहेत मग तिन्ही रजिस्टन्स सिरीजमध्ये लागलेले असताना मग रजिस्टर वनमधून रजिस्टर वन याची व्हॅल्यू किती आहे आठ वोल्ट मग इथे एट वोल्ट ऑलरेडी वोल्टेज ड्रॉप होऊन राहिला रजिस्टन तीनची व्हॅल्यू किती आहे विद्यार्थी मित्रांनो सहा ओम आहे मग सहा ओम आणि इथे करंट जाणारा आहे दोन एम्पियर मग इथे वोल्टेज ड्रॉप किती होईल आठ अधिक सहा गुणीला दोन इथे किती होईल सहा गुणीला दोन एवढा व्होल्टेज ड्रॉप म्हणजे वीजर इथला काळाचा असेल तर आय इन टू आर वी इज इक्वल टू आय इन टू आर आय किती आहे दोन एम्पियर रेजिस्टन्स किती आहे सहा म्हणजे इथला इथे किती व्होल्टेज ड्रॉप बारा वोल्टेज इथे किती बारा वोल्टेज ड्रॉप इथे होईल कुठे इथे होईल आठ आणि इथे होईल बारा दोन मिळाला तुम्हाला वनच्या अक्रॉस किती आहे वनच्या चार्थ, ऑक्रॉस वनच्या अक्रॉस आहे आठ आणि इथे मिळाला बारा मग मला सांगा विद्यार्थी मित्रांनो आता के एल अकॉर्डिंग टू के व्ही एल चोवीस इज इक्वल टू व्ही वन प्लस व्ही टू प्लस वी थ्री ओके तर मला सांगा आपल्याला काढायचं आहे दुसऱ्याचा मग मला सांगा चोवीस इज इक्वल टू वी वनची व्हॅल्यू तुम्हाला माहित आहे किती दिलेली आहे इथं वी वनची व्हॅल्यू दिली आहे आठ ओके या इथं अक्रॉस वन याच्या अक्रॉस आठ वम दिलेली आहे त्याच्यानंतर वी टू वी टू वी टू नाही माहीत तुम्हाला वी टू क्वेश्चन मार्क आणि वी थ्रीची व्हॅल्यू आताच काढली आहे आपण बारा म्हणजे चोवीस बरोबर वी टू प्लस बारा म्हणजे वी टू इज इक्वल टू बारा इकडे गेल्यावर काय होईल सॉरी आठ आणि बारा वीस होईल आठ आणि बारा वीस इथे किती येईल वी टू प्लस आठ आणि बारा वीस ना म्हणजे चोवीस इज इक्वल टू वी टू प्लस ट्वेंटी म्हणजे वी टू इज इक्वल टू चोवीस मायनस ट्वेंटी वी टू इज इक्वल टू फोर सो ऑप्शन बी विल बी योअर राईट आन्सर आणि इस्रोनं सुद्धा याचा आन्सर बीच दिलेला आहे ओके चला मी तुम्हाला या प्र पहिल्या प्रश्नाचं उत्तर समजून सांगितलेलं आहे ओके चला व्हिडिओ मोठा होऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो कारण यामध्ये न्यूमेरिकल चांगले विचारले गेलेले आहे म्हणजे कोणताही प्रश्न तुमच्याशी सुटता कामा नाही दुसरा प्रश्न बघा बघा व्हॉट इज द मीनिंग ऑफ एक्सेल पी जर तुम्ही जर माझे क्वालिटीवाले क्वेश्चन बघितले असेल ना सेम प्रश्न तुम्हाला पाहायला मिळेल असे प्रश्न तुमच्या टेक्निशियनच्या एक्झाममध्ये नक्की विचारेल आता तुम्ही केब, केबल अंडरग्राउंड केबलचा क्लास उचलून बघा तुम्हाला तिथे एक्सेल एल पी एचं फॉर्म नक्की विचारलेला आहे मी व्हॉट इज द आपल्या जे जो ज्या युट्यूब चॅनलवरती जे क्लासेस झालेले आहेत ना वाली वाले 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 सिरीज त्या सिलेक्शनवाल्या सिरीजमध्ये जाऊन बघा तुम्हाला हे असलेच प्रश्न तुम्हाला पाहायला मिळेल व्हॉट इज द मिनिंग ऑफ एक्सेल पी आता एक्सेल पी पीएचं फुलफॉर्म काय आहे डायरेक्ट इथे आन्सर दिलेला आहे क्रॉस लिंक पॉली सो ऑप्शन बी विल बी योर राईट आन्सर ओके प्रश्न क्रमांक तिसरा बघा बघा काय म्हणतोय वन पॉईंट फाईव्ह स्क्वेअर एम एम वन पॉईंट फायव्ह वन पॉईंट फाईव्ह स्क्वेअर एम एम म्हणजे डायरेक्ट इथं लिहून देतो मी तुम्हाला वन पॉईंट फायू एम एम स्क्वेअरचा एक वायर आहे ओके तर कॉपर वायर यूज फॉर हाऊस वायरिंगसाठी यूज केला जातो तर त्यामध्ये किती स्ट्रँड असायला पाहिजे किती असायला पाहिजे स्ट्रँड तर कधी पण लक्षात ठेवायचं वन पॉईंट फायू mm एम एमचा जर वायर असेल तर त्याच्या त्याच्यामध्ये किती स्ट्रँड असतात बावीस स्ट्रँड्स असतात किती असतात बावीस स्ट्रँड्स आणि त्याचं डायमीटर असते झिरो पॉईंट थ्री एम एम डायमीटर असते मग मला सर्वांनी आता कमेंट बॉक्समध्ये स्ट्रँड्स कसे काढते या फॉर्म्युला तुम्हाला मला लिहून द्यायचा आहे आणि हा सुद्धा प्रश्न आपण सिलेक्शनवाल्या सिरीजमध्ये घेतलेला आहे की स्ट्रँड कसे काढले जातात के ब, ओके वायरचे स्ट्रँड कसे काढले जातात चला प्रश्न क्रमांक चार हां हे hey, सर असे सर्व प्रश्न तुम्हाला क्वालिटीवाले प्रश्न तुम्हाला पाहायला मिळणार आहे आता काय म्हणतोय प्रश्न बघा सिलिंग फॅन दिलेला आहे बारा पोलनी वाऊन केलेला आहे कनेक्टेड आहे तो दोनशे तीस वोल्टने फिफ्टी हर्ट्स ए सी सप्लाय व्हॉट इज द अप्रॉक्सिमेट आर पी एम म्हणजे स्पीड विचारली आहे वेन द रेग्युलेटर इज सिलेक्टेड फिफ्टी पर्सेंट हा प्रश्न अत्यंत क्वालिटीवाला प्रश्न आहे कारण की रेग्युलेटर लावला आहे फॅनला आणि ते सिलेक्ट केलेला आहे फिफ्टी पर्सेंटवर मग फिफ्टी पर्सेंटवर सिलेक्ट केलेला आहे तर मग आता आपण एकदम काय करायचं आहे आर पी एम विचारले ते एन एस काढून घ्या सिम्पल पहिले एन एस काढून घ्या एन एसचा फॉर्मुला सर्वांना माहिती आहे वन ट्वेंटी बाय पी प्रश्न जर तुम्हाला समजेल ना तर याचा आन्सर इझिली मग एस इज इक्वल टू वन वन ट्वेंटी ट्वेंटी बाय पी किती आहे फिफ्टी हर्ट्स पोल किती दिलेला आहे बारा किती दिले आहे बारा म्हणजे बारा बारा कॅन्सल किती वाचले वरती एन एस इज इक्वल टू येन एस इज इक्वल टू फाईव्ह हंड्रेड आरपीएम मग फाईव्ह हंड्रेड आर पी एम असं आलं तुम्ही काय कराल मध्ये असं टिक कराल एक्झामिनर असं टिक करेल कारण प्रश्न तुम्ही पूर्णपणे अजूनही नाही वाचला कारण इथं लिहिलेलं आहे वेन द रेग्युलेटेड इट्स सिलेक्टेड फिफ्टी पर्सेंटवर अजूनही शंभर पर्सेंटवर केलेलं नाही आहे म्हणजे फिफ्टी पर्सेंटवर रेग्युले रेग्युलेटर आहे मग पन्नास पर्सेंट आता स्पीड अर्धी होऊन जाईल म्हणजे जर स्पीड जर आली तुमची पाचशे आर पी एम आणि ते फिफ्टी पर्सेंटवर त्याला रेग्युलेट केलेलं आहे तर त्याला फिफ्टी पर्सेंटनं काय करायचं गुणाकार करून टाकायचं तर काय होईल विद्यार्थी मित्रांनो पन्नास गुन्हेला पाच म्हणजेच किती क्रमांक पाच मोठा होऊ शकतो मी थोडे थोडे क्वेश्चन घेतो विद्यार्थी मित्रांनो जेणेकरून तुम्हाला समजेल सुद्धा आणि तुमची प्रॅक्टिस सुद्धा होणार आहे बघा हा सुद्धा प्रश्न क्वालिटीवाला वाला आहे बघा काय म्हणतो व्हॉट विल बी द कॉपर लॉस हाफ लोड इफ द फुल लोड कॉपर लॉसेस इज आठ हंड्रे एट हंड्रेड वॅट म्हणजे फुल लोडवर कॉपर लॉसेस गिवन आहे जर तुम्ही क्लासेस केले असेल ना ट्रान्सफॉर्मरचे त्यामध्ये हा प्रश्न मी नक्की घेतलेला आहे एकदा जाऊन बघा सिलेक्शनवाल्या सिरीजमध्ये जाऊन तर बघा तुम्ही महावितरण महावितरणवाल्या विद्यार्थ्यांनी तर फुल लोड कॉपर लॉस आहे आठशे वॅट हाफ लोडवर विचारला आहे हाफ लोडवर काढूया पी सीयू इज इक्वल टू फॉर्म्युला असते हाफ लोड विचारला आहे हाफ लोडचा स्क्वेअर इन्टू जे पीसीयू गिवन आहे कॉपर लॉसेस ते आता हाफ लोडवर काढूया पी सीयू इज इक्वल टू सॉरी पी सीयू इज इक्वल टू वन बाय टू चा स्केअर इन टू लोड किती आहे आठशे वॅट सो so, याला सॉल्व करूया पीसीयू इज इक्वल टू वन बाय टू चा स्क्वेअर वन बाय फोर इंटू आठशे सो पीसीयू इज इक्वल टू कॉपर लॉस पीसीयू म्हणजे कॉपर लॉस वन बाय फोर इंटू आठशे टू हंड्रेड वॅट सो ऑप्शन ए विल बी योअर राईट आन्सर आन्सर इथे गिवन आहे काही प्रॉब्लेम नाही चला असो मी तुम्हाला सॉल्व्ह कसं करायचं हे सांगून राहिलो नेक्स्ट प्रश्न ह्या सिंपल प्रश्न याचा बऱ्याचशा विद्यार्थ्याला आन्सर येऊन येऊन सुद्धा जाईल अमाऊंट ऑफ हिट विचारली आहे रिक्वायर्ड राईज एड टेम्परेचर वाढलं वन किलोग्राम ऑफ वॉटर थ्रू वन डिग्री सेल्शियस इज डिस्क्राईब तर तुम्हाला हीट जर विचारले तर हीट आणि वन किलोग्रॅम जर वॉटर दिलेला आहे वन डिग्री सेल्सिअस विचारले आहे तर किती येणार आहे किलो कॅलरी येणार आहे हीट कशामध्ये मोजली आहे ते किलो कॅलरीमध्ये मोजलेली आहे सो ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर हा प्रश्न इझी होता चला जो इझी आहे त्यामध्ये आपण वेळ वाया नाही गमवणार जर तुम्ही खरंच वाली सिरीज बघितली असेल ना प्रश्न पहा लोड पॉवर सिस्टम मध्ये जा पॉवर सिस्टम मध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला तिथे लोड फॅक्टरचा प्रश्न मी विचारलेला आहे काय विचारलाय लोड फॅक्टर इज द रेशो ऑफ हा प्रश्न आपण आपल्या सिलेक्शनवाल्या सिरीजमध्ये घेतलेला आहे जर तुम्ही बघितली असेल तर नसेल बघितली तर अजूनही वेळ आहे जाऊन बघा तर काय विचारलाय लोड फॅक्टर लोड फॅक्टर काय आहे सो लोड फॅक्टरचा फॉर्म्युला आहे ॲव्हरेज लो लोड अपॉन मॅक्झिमम डि डिमांड ॲव्हरेज लोड अपॉन मॅक्झिमम डिमांड तर याचा आन्सर काय होईल सी ऑप्शन सी याचं काय होणार आहे आन्सर होणार आहे लोड फॅक्टर इज इक्वल टू ॲव्हरेज लोड अपॉन मॅक्झिमम इथं लोड लिहिलं आहे मॅक्झिमम डिमांडसुद्धा म्हणता येते सो ऑप्शन सी विल बी ओर राईट आन्सर ओके चला हे सर्व क्वालिटीवाले प्रश्न आहे मी आधीच सांगितलं होतं आणि हेच प्रश्न विचारणार आहे चला तर तुम्ही एले, आपल्या इलेक्ट्रॉनिक्सचा क्लास केला असेल ना तर तुम्ही त्यामध्ये प्रश्न जाऊन बघा तुम्हाला हा प्रश्न नक्की दिसेल मेन पर्पज ऑफ एल ड्रायव्हर एल जो ड्रायव्हर असते त्याचा मेन कार्य आहे हा प्रश्न मी तुम्हाला आपल्या सिलेक्शनवाल्या सिरीजमध्ये घेतला आहे तुम्ही एकदा जाऊन तर बघा नाही दिसेल तर मग मला कमेंट करून सांगा बघा काय विचारलं आहे व्हॉट इज द मेन पर्पज ऑफ एल ई डी ड्रायवर इन लाईट फिटिंग टू प्रोव्हाइड मग एलईडीचं काम काय त्यामध्ये जो ड्रायव्हर असतो एलईडीचा जो ड्रायवर असतो ना त्याचं काम काय त्याचं काम काय आहे ए सी टू डी सी करणे लिहून ठेवा ए सी टू डी सी करणे मग डी सी आपल्याला पाहिजे मग डी सी काय पाहिजे आपल्याला कॉन्स्टंट डी सी पाहिजे म्हणजे ड्रायवरचं काम काय आहे ए सी टू डी सी करणे कॉन्स्टंट डी सी करंट प्रोव्हाइड करणे सो ऑप्शन सी विल बी योअर राईट आन्सर आहे ना सर्व क्वालिटी वाले प्रश्न येस सर चला प्रश्न क्रमांक नऊ थ्री पेज इंडक्शन मोटरमध्ये जा हा प्रश्न नाही जर घेतला असेल त्याच्या न्युमरिकलमध्ये जा नाही जर घेतला असेल तर मला विचारा काय विचारलेला आहे व्हॉट इज द रोटर करंट फ्रिक्वेन्सी वेन द स्लिप दिलेली आहे इज वन पॉईंट फाईव्ह पर्सेंट वन पॉइंट फाईव्ह पर्सेंट बघा मी जेवढे क्वेश्चन्स घेतले ना सर्व तुम्ही जर इस्रोचा पेपर दिला असताना नक्की तुम्हाला आला असता वन पॉईंट फाईव्ह पर्सेंट फॉर ए फोर पोल फिफ्टी हर्ट्स थ्री पेज केज इंडक्शन मोटर विचारले काय रोटर करंट फ्रिक्वेन्सी जर रोटर करंट फ्रिक्वेन्सी विचारली आहे तर यफ आर विचारलेला आहे आणि एफ आर चा फॉर्म्युला फार आहे स्लीप इंटू फ्रिक्वेन्सी सिम्पल बाकी काय गिवन आहे त्यावर लक्ष द्यायचं नाही यफ आर इज इक्वल टू स्लीप इन्टू फ्रिक्वेन्सी मग बघा यफ आर मग स्लीप किती आहे स्लीप आहे सर वन पॉईंट फाईव्ह पर्सेंट मग पर्सेंटमध्ये लिहा वन पॉईंट फाईव्ह पर्सेंट आहे आता काही प्रॉब्लेम आहे काही प्रॉब्लेम नाही गुन्हेलास आणि काय लिहिले स्लीप लिहिली आणि इन्टू फ्रिक्वेन्सी म्हणजे पन्नास म्हणजे वन पॉईंट फाईव्ह इंटू फिफ्टी डिवायडेड बाय हंड्रेड तर काय होईल वरती वन पॉईंट फाईव्ह इंटू फिफ्टी वन पॉईंट फाईव्ह इंटू फिफ्टी सेवन्टी फाईव्ह डिवायडेड बाय हंड्रेड सेवन्टी फाईव्ह डिवायडेड बाय हंड्रेड जर केले तर किती येईल झिरो पॉईंट सेवन फाईव्ह किती येईल झिरो पॉईंट सेवन फाईव्ह सो ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर ओके चला हा प्रश्न सुद्धा आपण आपल्या सेज सिलेक्शनवाल्या सिरीजमध्ये घेतलेला आहे चल हा प्रश्न नवीन आहे तुमच्यासाठी मी एकदा समजून सांगतोय जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम जाणार नाही मी इथं लिहिलेला ले स्टार डेल्टा स्टार्टर बघा हा प्रश्न नवीन आहे परंतु चांगला आहे क्वालिटीवाला प्रश्न आहे इथं काय विचारलेला आहे बघा क्वेश्चन हा बॅकअप एच आर सी फ्यूजची रेटिंग विचारली आहे कशाची बॅकअप बॅकअप म्हणून जो एच आर सी फ्यूज लावलेला असतो त्याची रेटिंग विचारलेली आहे की कोणत्या कोणत्या स्टार्टरची फिफ्टी एच ची मोटर आहे तीन फेज चारशे पंधरा ओल्ट सप्लाय आणि करंट रेटिंग आहे सहासष्ट एम्पियर मोटर विथ स्टार डेल्टा स्टार्टर म्हणजे एक मोटर कनेक्टेड आहे स्टार डेल्टा स्टार्टरशी कशाशी स्टार डेल्टा स्टार्टरशी ती करंट घेते सि सिक्स्टी सिक्स एम्पियर जर सिक्स्टी सिक्स एम्पियरच्या वरती करंट घेतला तर बॅकअप एच आर सी फ्यूज म्हणून आपण कोणता कोणत्या रेटिंगचा फ्यूज लावू तर कधी पण लक्षात ठेवायचं जेव्हा सहासष्ट एम्पियरचा जर लावलेला आहे तर कधी पण लक्षात ठेवायचं की याच्यावरतीच लावावं लागेल म्हणजे बत्तीस आणि त्रेसष्ट तर होणार नाही एकशे साठ दोनशे होऊ शकते आणि दोनशे ते अडीचशे होऊ शकते परंतु कधी पण लक्षात ठेवायचं सिक्स्टी सिक्स जर एम्पियर लावला आहे तर कधी पण वन पॉईंट फाईव्ह टाईम्स किंवा मल्टि मल्टिपल बाय टू टाइम्स मग टू टाइम्स म्हटलं तर सहासष्ट जुने एकशे सहा दुने बारा एकशे बत्तीस मग एकशे बत्तीस आहे का नाही एकशे बत्तीसच्या खाली आहे म्हणून आपण दीड टाइम्स घेऊ वन पॉईंट फाईव्ह टाईम्स तर सिक्स्टी सिक्स गुन्हेला वन पॉईंट फाईव्ह टाइम्स केलं तर किती किती होणार आहे जवळपास नव्याण्णव होणार आहे म्हणजे ऐंशी एम्पियर ते शंभर एम्पियर एवढा आपण बॅकअप सी फ्यूज लावून किती किती मल्टिपल करायचं वन पॉईंट फाईव्ह टाइम्स ना ओके म्हणजे तो काय करेल तेवढी रेटिंग तो सहन करू शकेल सो ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर आहे ना क्वालिटीवाला प्रश्न चला हा घेतला नाही मी एक्झाम याच्यामध्ये चला हा प्रश्न झालेला आहे आपला हे सर्व प्रश्न झालेले आहे जर तुम्ही बघितले असेल तर बघा काय म्हणतोय द मॅग्नेट्यूड ऑफ ईएमएफ जनरेटेड इन डी सी जनरेटर इज मेनली डिपेंड्स ऑन कशावर डिपेंड असते चला ई एम एफ चा फॉर्म्युला माहित नसेल तर लिहून देतो डीसी जनरेटरचा कशाचा विचार डीसी जनरेटर जनरेटेड ईएमएफ म्हणजे इजी इज इक्वल टू पी फाय झेड एन डिवायडेड बाय सिक्स्टी आहे चला कशा कशावर डिपेंड असते पोलवर ऑप्शनमध्ये पोल आहे का नाही आहे ऑप्शनमध्ये पोल आहे का नाही आहे त्यानंतर फा फ्लक्स आहे हो का नाही आहे झेड आहे नंबर ऑफ कंडक्टर आहे का नाही आहे यन म्हणजे स्पीड आहे का हो दिसून राहिली ए म्हणजे आर्मेचर कंडक्टर आहे का नाही आहे तर कम्युटेशनवर असते का मग नाही मग क्वालिटी ऑफ ब्रश कॉन्टॅक्टवर नाही टाईप ऑफ पॉइंटिंगवर नाही मग कशावर असते जर तुम्हाला फॉर्म्युला जर माहीत असेल ना जी इज इक्वल टू पी फाय झेड एन डिवायडेड बाय सिक्स्टी ए यावरून ऑप्शन स्पीड ऑफ आर्मेचर यन जो असतो स्पीड असतो यामध्ये सो ऑप्शन सी विल बी योअर राईट आन्सर आहे ना क्वालिटीवाले प्रश्न हे सर्व प्रश्न आपण तुम्ही डिसी जनरेटरमध्ये जा सिलेक्शन वाल्या सिरीज मध्ये हा प्रश्न जर नाही दिसला तर मला कमेंट करून सांगा मी सर्व प्रश्न घेतलेले आहेत प्रश्न क्रमांक बारा बघा चला काय म्हणतो फॉर व्हिच ऑफ द फॉलोविंग रिझन ऑल मेटल पार्ट इलेक्ट्रिकल इक्विपमेंट आर अर्थ बरा अर्थिंग मध्ये जा किंवा कोणतेही या आपल्या जिथे हा प्रश्न फॉर एक्झाम्पल आपण कोणता घेतला हा स्विच गेअर अँड मध्ये जा तुम्हाला हा प्रश्न नाही दिसणार तर प्रश्न ॲज इट इज नाही राहणार परंतु तुम्हाला प्रश्नाची लँग्वेज मात्र नक्की समजेल मी तुम्हाला प्रश्न हा समजून सांगितलेला आहे म्हणजे खालीलपैकी असं कोणतं कारण आहे ऑल मेटरचे जे पार्ट असतात ना इलेक्ट्रिकल इक्विपमेंटचे ते अर्थ केलेले असतात का बरं ऑप्शन आहे बघा अर्थ फॉल्ट लिमिट करायसाठी नाही प्रोवाईड टू पार्थ रिटर्न न्यूट्रल जो न्यूट्रल असतो त्याला रिटर्न पाठवण्यासाठी नाही से इक्विपमेंटला सेफ्टी देण्यासाठी नाही तर विद्यार्थी मित्रांनो कधी पण लक्षात ठेवायचं अर्थ का बरं केलं जाते तर मी हे समजून सुद्धा सांगितलं आहे की पर्सनल सेफ्टी अँड फॉल्ट रोके लोकेशन आयडेंटिफिकेशन करण्यासाठी आपण काय करतो त्याला आपण अर्थिंग करतोय ओके सो ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर प्रश्न क्रमांक तेरा बघा चला काय म्हणतोय प्रश्न हा सुद्धा प्रश्न घेतलेला आहे तुम्ही जर आपल्या ट्रान्सफॉर्मरमध्ये जा बघून जाऊन बघा ईपीसीएनसीचा प्रश्न मराठीवाली सिरीज आहे त्यामध्ये जाऊन बघा हा प्रश्न आपण ईपीसीएनसी प्रश्न नक्की घेतलेला आहे बघा काय म्हणतोय इनपुट दिलाय ट्रान्सफार्मरचं ट्वेंटी विली ट्वेंटी वी ए ओके के व्ही मध्ये रेटिंग असते इथे ओल्ड एम्पियर आहे व्हॉट विल द आउटपुट विचारलं आहे हे इनपुट आहे ओके हे काय आहे इनपुट आउटपुट विचारलेला आहे जर आउटपुट क्वेश्चन मार्क जर इफिशियन्सी गिवन आहे तुम्हाला नाईन्टी पर्सेंट चला पुट द वन गेट द आन्सर पर्सेंटेज इफिशियन्सी इज इक्वल टू पी आऊट अपॉन इन ओके पी आऊट अपॉन इन काय विचारलेलं आहे तुम्हाला पी आऊट विचारलेलं आहे जर हे पर्सेंटेज इफिशियन्सी इथं आहे पीईन इथे भागीला भागाकारामध्ये इकडे गेल्यावर कशात होईल गुणाकारामध्ये मग काय होईल पी आऊट इज इक्वल टू पी आऊट इज इक्वल टू पीईन इन टू इफिशियन्सी पर्सेंटेजमध्ये म्हणून पर्सेंटेजमध्ये पीईनची इनपुट व्हॅल्यू किती आहे वीस पर्सेंटेज इफिशियन्सी किती आहे नव्वद पर्सेंट नव्वद पर्सेंट आहे ना तर नव्वद पर्सेंट लिहून घ्या नव्वद भागीला शंभर म्हणजे नव्वद पर्सेंट वीस गुन्हेला नव्वद भागीला शंभर झिरो झिरो काठून टाका किती वाचलं दोन आणि नऊ दोन गुणीला नऊ म्हणजे किती होते तर पी आऊट इज इक्वल टू पी आऊट इज इक्वल टू अठरा वी ए आणि ट्रान्सफार्मरची रेटिंग के व्ही एमध्ये असते हे छोटंसं ट्रान्सफर आहे मधून कशामध्ये आहे याची रेटिंग वी एमध्ये आहे ओल्ड मध्ये ओके सो ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर चला प्रश्न समजला असेल तुम्हाला असले न्यूमेरिकल तुम्हाला इस्रोचा पेपर असो कुठलाही पेपर असो ना कोणी समजून सांगणार नाही तुम्ही क्लासेस करत राहा नक्कीच तुमच्या यश पदरी पडेल आणि सिलेक्शन वाली जर सिरीज करत असाल ना हे प्रश्न तुम्ही असेच उडवून टाकाल इझिली बघा काय म्हणतो हा सुद्धा प्रश्न इझिली आहे बघा काय म्हणतो ट्वेंटी किलो वॅट दोनशे चाळीस वोल्ट रेटेड हीटर एक हीटर आहे त्याची रेटिंग दिलेली आहे दोन वीस किलो वॅटचा आहे दोनशे चाळीस वोल्टवर चालते पण त्याला जर आपण कनेक्ट केला एकशे वीस वोल्टचा सप्लाय तर तो पावर किती ड्रॉन करेल पॉवर किती ड्रॉ करेल ओके सिंपल प्रश्न आहे आता मी तुम्हाला एक फॉर्म्युला सांगतो बघा जर तुम्हाला माहीत असेल हिटर म्हणजे त्याच्यामध्ये रजिस्टन्स असतो कॉईल असते तर रजिस्टन्स आला पी इज इक्वल टू वी स्क्वेअर बाय आर हा फॉर्म्युला सर्वांना माहीत असेल होय सर आम्हाला सर्वांना हा फॉर्म्युला माहीत आहे तुम्ही समोर चला चला मी समोर चालतोय तर पी इज इक्वल टू वी स्क्वेअर बाय आर म्हणजे पॉवर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वी स्क्वेअर असं म्हणता येईल हो की नाही होय सर चला समोर चालायचं मग बघा पहिला पॉवर गिवन आहे पी वन दुसरा पॉवर काढायचा आहे पी टू पावन पहिल्याची रे, रे रेटिंग किती आहे वी वन दुसरा आहे वी टू आणि याचा काय असतो स्क्वेअर असतो ओके याचा स्क्वेअर करा किंवा याचा स्क्वेअर करा पॉवर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वी स्क्वेअर समजलं असेल सर्वांना होय सर चला मग पी वनची व्हॅल्यू किती आहे चला व्हॅल्यू लिहितो डायरेक्ट पी वनची व्हॅल्यू आहे वीस किलो वॅट वीस किलो वॅट सॉरी ओके दुसरा वी टू माहीत आहे का सॉरी दुसरा पॉवर माहीत आहे का नाही दुसरा पॉवर नाही माहिती पी टू लिहितो मग वीसवर किती आहे दोनशे चाळीस आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल ना दोनशे चाळीसचा वर्ग डिवायडेड बाय एकशे वीसचा वर्ग असा वर्ग करतो चालेल ना काही हरकत नाही ओके सर काही हरकत नाही मग मला सांगा एकशे वीस एक एकशे वीस नाही एकशे वीस दुने दोनशे चाळीस बार दुने चोवीस म्हणजे खाली एक वाचला वरती दोन म्हणजे काय झालं बघा समोरची स्टेप तुम्ही असं सर्व लिहून ठेवायचं ओके वीस डिवायडेड बाय पी टू इज इक्वल टू दोन भागीला एकचा वर्ग सिंपल समोरची स्टेप करतोय वीस भागीला पी टू दोन भागीला एकचा वर्ग म्हणजे किती चार भागीला एक राईट right. आता तिरपा गुणाकार करायचा सिम्पल सर्वांना येत असेल चार गुन्हेला पी टू चार गुन्हेला पी टू इज इक्वल टू एक गुन्हेला वीस चला पी टू इथून काढायचा पी टू इज इक्वल टू वीस भागीला चार वीस भागीला चार म्हणजेच किती पाच किलो किलोवॅट सो ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर आय होप सर्वांना हे प्रॉब्लेम समजलं असेल ना सर्वांनी याचा आन्सर काढलं सुद्धा असेल नाही समजलं असेल तर पुन्हा काळजीपूर्वक व्हिडिओ पॉज करून बघा नक्की समजेल प्रत्येक स्टेप मी तुम्हाला समजून इवन फॉर्म्युलापासून सुरुवात केली ओके चला प्रश्न क्रमांक पंधरा बघा चला हा सुद्धा क्वालिटीवाला प्रश्न आहे यामध्ये थोडं लॉजिक आहे डोकं लावावं लागेल सिम्पल इझिली आन्सर निघून जाईल काय म्हणतोय प्रश्न बघा एक केबल आहे कॅरी करते वीस एम्पियर करण ठीक आहे सर समोर चला पण त्याच्यामध्ये ओल्टेज ड्रॉप बी होऊन राहिला एक ओल्ट कितीचा एक ओल्टचा व्होल्टेज ड्रॉप होऊन राहिला ठीक आहे सर आणि कितीवर होऊन राहिला एवरी दहा मीटरवर प्रत्येक दहा मीटरवर एक वोल्डचा ड्रॉप होते आता कॅल्क्युलेट करायचा आहे व्होल्टेज ड्रॉप तुम्हाला कितीवर शंभर मीटरवर जेव्हा करंट कॅरी करते तो दहा एम्पियर मग सर इथं तर वीस एम्पियरचा होता कितीचा होता वीस एम्पियरचा वीस एम्पियरवर एक वोल्ट मग मला सांगा करंट रेटिंग जर दहा एम्पियर झाली करंट रेटिंग जर दहा एम्पियर झाली तर वोल्टेज ड्रॉप कितीचा होईल झिरो पॉईंट फाईव्ह ओल्टचा ऑब्वियसली वी इज इक्वल टू आय एन टू आर सर्वांना माहिती आहे वी इज इक्वल टू आय एन टू आर मग वीस एम्पियरवर एक वोल्ट तर दहा एम्पियर पीयवर झिरो पॉईंट फाईव्ह ओल्ट मग दहा एम्पियरवर जर झिरो पॉईंट फाईव्ह ओल्ट आहे पण इथं विद्यार्थी मित्रांनो हे बघा इथं शंभर मीटर झाली किती मीटर झाली शंभर मीटर मग दहा एम्पियरवर किती झिरो पॉईंट फाईव्ह दहा एम्पियरवर झिरो पॉईंट फाईव्ह मग मला सांगा दहा एम्पियरवर दहा मीटरवर किती एक वोल्ट दहा मीटरवर एक ओल्ट आता इथं शंभर मीटर आहे म्हणजे झिरो पॉईंट फाईव्ह जर झाली गुन्हेला झिरो पॉईंट फाय झिरो पॉईंट फाईव्ह गुन्हेला किती दहा झिरो पॉईंट फाईव्ह गुन्हेला दहा झिरो पॉईंट फाईव्ह दहा गुन्हेला किती पाच वोल् सिंपल किती येईल पाच वोल्ट सो ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर या लॉजिकवाला प्रश्न होता वीस एम्पियरवर एक ओल्ट होते दहा मीटरवर तर दहा एम्पियरवर किती होईल झिरो पॉईंट वोट झिरो पॉईंट फाईव्ह ओल्ट म्हणजे अर्धा अर्धा वोल्ट ड्रॉप होईल म्हणजे झिरो पॉईंट फाईव्ह जर होते तर परंतु इथे शंभर मीटर झालं ना दहा इथं दहा मीटर होतं इथे शंभर मीटर झालं पण शंभर मीटर झालं तर किती कितीनं वाढलं दहा मल्टिपलनं वाढलं इथे दहा होतं ना मग दहा गुन्हेला दहा शंभर ना झिरो पॉईंट फाईव्ह गुन्हेला दहा नाही करू का तर तेवढा वोल्टेज ड्रॉप सिम्पल सो ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर ओके प्रश्न क्रमांक सोळा हे तर सर्वांना यायला पाहिजे मी हा प्रश्न घेतला नाही आहे पण मी ट्रान्स ट्रान्सफार्मरच्या रेशोवर तुम्हाला सांगितलं आहे की ट्रान्सफॉर्मरमध्ये काय जनरेटेड होतात वेअर <laughs> के इज द रेटेड ट्रान्सफॉर्मर आहे आर स्पेशली रिकमेंडेड बेस्ड ऑन द नेचर ऑफ द लोड म्हणजे त्याचं जे लोड असते ते कोणत्या नेचरवर अवलंबून असते कोण रिकमेंडेड केलं जाते स्पेशली कोणत्या लोडवर रिकमेंडेड केलं जाते ट्रान्सफॉर्मरचं ओके तर त्यामध्ये जे हार्मोनिक्स जनरेटेड होतात ना विद्यार्थी मित्रांनो त्यावर काय केलं जाते रिकमेंडेड केलं जाते सो ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर चला हे सर्व प्रश्न आपल्या याच्यामध्ये झाले पुन्हा एकदा नवीन प्रश्न नवीन प्रश्न म्हणजे तुम्ही जाऊन बघा ई एल सी बी जी यूज करतात का बरं यू एल सी बी यूज करतात हा प्रश्न सुद्धा घेतलेला आहे का बरं ई एल यूज केले जाते कारण लिकेज करंट जो होतो तो लिकेज करंट पासून एकदम प्रोटेक्ट करण्यासाठी सर्किटला काय करतो आपण ईएलसीबी यूज करतो हा प्रश्न सुद्धा आपण प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस मध्ये घेतलेला आहे त्याला म्हणतो स्विच अँड प्रोटेक्शन मध्ये चला प्रश्न क्रमांक अठरा बघा द पर्पज ऑफ हां चला डी सी मोटरमध्ये जा डी सी जनरेटरमध्ये जा हा प्रश्न बघा नसेल दिसेल तर मला विचारा सेम प्रश्न घेतलेले आहे एक दोन प्रश्न नसेल घेतले परंतु जेवढे आतापर्यंत प्रश्न बघितले ना सर्व प्रश्न आपण आपल्या सिलेक्शनवाल्या सिरीजमध्ये घेतलेले आहेत अठरावा प्रश्न बघा द पर्पज ऑफ प्रोवायडिंग पर्पज ऑफ प्रोव्हाइडिंग डमीक ऑइल इन ए जनरेटर जनरेटरमध्ये जी डमी ऑइल प्रोव्हाइड केली जाते तिचं पर्पज काय आहे का, का बरं ऑप्शन ए बघा रेड्यू सेडीकरण नाही ऑप्शन बी बघा टू प्रोवाइड मेकॅनिकल बॅलन्स ऑफ रोटर का बरं याचा आन्सर मी तुम्हाला यादी सांगितलं आहे जे रोटरचं मेकॅनिकली बॅलन्स प्रोवाइड करण्यास करण्यासाठी रोटरला मेकॅनिकल बॅलन्स प्रोव्हाइड करण्यासाठी आपण काय करतो डमी ऑइलचा यूज केला जातो सो ऑप्शन बी विल बी योर राईट आन्सर ओके प्रश्न क्रमांक एकोणीस चला हा प्रश्न तर सर्वांना माहीत असेल ना आपल्या क्लासमध्ये सुद्धा आपण घेतलेला आहे एकोणीसवा प्रश्न काय म्हणतो मेगरचं यूज का बरं केलं जाते मेगरचं तर याचा सर्वांना माहित आहे इन्सुलेशन रे अर्थ रजिस्टन्स नाही अर्थ रजिस्टन्स कधी आन्सर नाही ब्रेकडाऊन वोल्टेजचं इन्सुलेशन इथं पण लिहिलं आहे पण तो ब्रेकडाऊन वोल्ज नाही थर्मल रेजिस्टन्स सुद्धा नाही कधी पण लक्षात ठेवायचं मेगर जर आलं तिथं इन्सुलेशन रेजिस्टन्स हा शब्द बघायचा सो ऑप्शन बी विल बी योअर राईट आन्सर हा प्रश्नाचा आन्सर सर्वांना माहीत असेल आपल्या क्लासमध्ये सुद्धा हा प्रश्न घेतलेला आहे चला हा हा इंडक्शन मोटरमध्ये जा हा प्रश्न नाही सेम प्रश्न दिसेल तुम्हाला हा प्रश्न जर नाही दिसणार तर मला विचारा हा प्रश्न बघा विसवा व्हेन द इंडक्शन मोटर इज स्टेशनरी जेव्हा मोटर फिरत नाही स्टेशनरी आहे ॲज अ स्टार्टिंग कंडिशनमध्ये स्टार्टिंग कंडिशनमध्ये म्हणजे ती स्टेशनरी कंडिशनमध्ये ओके स्टेशनरी स्टॉलिंग म्हणता येईल त्याला आणखी स्टॉलिंग स्टेशनरी स्टार्टिंग कंडिशन मध्ये जी मोटरची स्लीप असते ती किती असते आणि जेव्हा मोटर फिरते ना तेव्हा मोटर किती असते तर मोटर स्टॉलिंग कंडिशन स्टॉलिंग म्हणजे मोटर स्टेशनरी कंडिश स्टेशनरी म्हणजे स्थिर आहे तेव्हा मोटरची जी स्लीप असते ना कधी पण किती असते वन असते म्हणजे स्टॉलिंग कंडिशन किंवा स्टेशनरी आणि जेव्हा मोटर फिरते तेव्हा स्लीप ही किती असते वन लेस दॅन वन असते लेस दॅन वन म्हणजे झिरो पॉईंट झिरो फोर झिरो पॉईंट झिरो थ्री ओके म्हणजे लेस दॅन वन असते एकदम स्मॉल असते म्हणून ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर जेव्हा इंडक्शन मोटर स्टेशनरी असते तेव्हा स्लीप वन असते मोटर थांबून असताना जेव्हा मोटर रनिंग कंडिशनमध्ये असते ना तेव्हा स्लीप काय होते लेस दॅन वन किंवा एकदम स्मॉल असते झिरो पॉईंट झिरो फोर झिरो पॉईंट झिरो टू किंवा झिरो पॉईंट झिरो थ्री ओके चला वीस प्रश्न झाले विद्यार्थी मित्रांनो बराच वेळ झाला आणि मला असं वाटतं की वीस वीस असे ऐंशी प्रश्न आहे कारण माझी पण खूप एनर्जी लागते तुम्ही चिंता नका करू मी पूर्ण पेपर तुमच्यासाठी घेऊन येईन जर तुम्ही जर या व्हिडिओला प्र चांगला प्रतिसाद द्याल तर आरावा एकवीसवा प्रश्न सुद्धा आहे असे ऐंशी प्रश्न आहे मी ऐंशी प्रश्न तुमच्यासमोर घेऊन येईन आणि विथ सॉल्युशन घेऊन येतो Thank you. घाबरायचं नाही सातत्यानं जुळून राहा आणि कोणताही डाऊट असेल तर काही विच काही मला तुम्ही विचारू शकता आणि हा टेस्ट सिरीज जर घ्यायची असेल ना तुम्हाला माझी तर क्वालिटीवाले प्रश्न त्यामध्ये आहे त्यासाठी तुम्हाला एक व्हॉट्सअप नंबर देतो मी त्यावरती मेसेज करायचा पहिला पेपर तुम्हाला फ्री डेमो पेपर म्हणून मिळेल ओके चला विद्यार्थी मित्रांनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पार्ट टू घेऊन चार पार्ट आणि न्याचे पार्ट वन पार्ट टू पार्ट थ्री आणि पार्ट फोर जेणेकरून तुमचा इस्रोचा पूर्णचा पूर्ण पेपर सॉल्व्ह होऊन जाईल ओके चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन एक अपडेट घेऊन नवीन एक माहिती घेऊन तुमच्यासमोर मी लवकर येईल तोपर्यंत Bye.